वर बघ वर बघ, इकडं कॅमेरा इकडं चालू केला, इकडं बघायचं. तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर सर्वांच्या प्रश्नांचं उत्तर आज तुम्हाला सांगतो मी देतोय. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सोमा दादा तुम्ही जरा सुटीकड हात खाली ये आणि सागरकड थोडं लक्ष द्या. ठीक आहे, त्याच्यावरती मी म्हणलं होतं की ह्या दोघांना पण घेऊन बसतो एक दिवस आणि मस्तपैकी व्हिडिओ बनवतो. तर त्याप्रमाणे आज या दोघांना घेतलंय. म्हणजे कसं म्हणतात, रिमनात घेतलंय काय, उजव्या हाताला का कोपऱ्यात, कसं म्हणतात घेतलंय. तर हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे ही पण बाचा, ही पण बाची, मला दोघ सारखीत. तर ह्यांना तुम्हाला सांगतो जास्त कोण लक्ष देत नाही, मीच देणार आहे. पहिला विषय असा आहे की तुमच्या दोघांबद्दल मला यूट्यूबला कोणाच्याच व्हिडिओखाली कमेंट आली नाही पाहिजेत. कशी की ही अशी वागत्यात, तशी वागत्यात, ही आडव बोलती, ती आडव बोलती, असल्या कमेंट आल्या नाही पाहिजेत. आज व्हिडिओ बनवायची वेळ का आली, कारण ही यूट्यूब फॅमिली मला म्हणले की बाबा सोमा दादा ह्या दोघांकडे लक्ष द्या, त्यांना जरी दापा बरंच काय बोलणार आहे मी, बरोबर ना, येणार का आता इथून पुढं कमेंट अशी का डबल येणार इथून पुढं नाही ना. बरं ठीक आहे, असो. सागर जरा थोडा हे झालंय, सर्दी झाली त्याला, मला पण झालते, आम्ही दोघांनी गोळ्या खाल्ल्यात आणि ताईला पण झालते. आता बरं आहे. तर सिटिया सोमा मामा काय असेल ते स्पष्ट बोलतो, डायरेक्ट बोलतो. बर तू काय म्हणायची पहिले ह्याला सांग मला, काशाने हाक मारायची कुत्रा म्हणायची का नाही, तू काय म्हणायची ह्याला कुत्री. पण आता तसलं जमणार नाही, तसं म्हणायचं नाही. मी स्पष्ट सांगतो मित्रांनो, ही ह्याला म्हणा एक कुत्रे म्हणायची, ही पण म्हणा एक कुत्रे. पहिले मी ऐकलंय पण ह्याला मी दम दिला, म्हणलं तसलं काय लाटाळांनो, तसलं म्हणायचं नाही. ही पण आता आता काय म्हणाय त्याला होयरन तैर करायचे, आणि ही पण म्हणा असं दिल ठेवून म्हणलं तुला ए लाटाळा. तेव्हा हिला सांगितलं आवाज आवा बोला, आता कशी म्हणती म्हणू दाखव होय व म्हण आव म्हणते तू काय बाबा लय अवघडे. बर ऐका हे बघ सिटिया, तुला घरातच का दिलंय त्याची थोडं कल्पना देतो मी की बाबा जी आता हसत खेळत राहती हीच कायमचा आम्हाला दिसावं, त्यासाठी तुझं घरातल्या घरात तुला सांगतो आपलं नातेवाईकात दिलेलं आहे. कारण की बाहेर गेलं की हो तसलं काय जमणार नाही, काय तिथं जमणार नाही, ती कॅमे हा मी आज मटाण तसलं काय नाही. काय मग ह्या गोष्टी असत्या त्या बाहेरच्या जगामध्ये गेलं की डोक्यावर काय असतोय पदर ना मन गुलाबाच फुल सगळा डोक्यावर असतो पदर. पूर्वी म्हणायला लागली होती म्हणून मी लवकर उच्चार केला, नाही तर म्हणले असते गुलाबाचं फुल केलं. हा तर गुलाबाचं फुल नाही, गुलाबाचं फुल हे तर घरी असू दे, पण माहेरी गेल्यानंतर तिथं डोक्यावर पदर आपली जरी आली. हा आपली जरी आली आय वडील मामा बाच कोण आलं भेटायला तरी पण परक्यासारखं वागायला लागतं आणि सासरच्या लोकांना जवळचं धरायला लागतं. की मग काय तुम्हाला सांगतो माहेरची लोक आले मग आहे करून तुला सांगतो मिठी मारून जमत नाही, किंवा पांडा मामा सोमा मामा करून मिठी मारत नाही, तिथं व्यवस्थितच कारण चार माणसं बघणारे असते ते. अजून दुसरी गोष्ट घरात सासू सासरे ही असते ते, म्हणजे बाचे असल्यासारखं सुद्धा वाटणार नाही कारण परक्या घरी दिले त्या तिथं गेलं तरी. की तिथं गेलं की तिथं शेजारी बसायचं, पाणी आणून द्यायचं, हसायचं, खुश दाखवायचं, ह्या अशा गोष्टी होत्या. म्हणून
हा निर्णय घेतलेला आहे की बाबा भाची ही कायमची आनंदात हसत खेळत दिसले पाहिजेत. ताया दाजीला सुद्धा वाटलं नाही पाहिजेत की बाबा माझी चिमणी लहानाची मोठी केली भुरकन उडून गेली असं होऊ नये म्हणून ही केलंय. झाला तुझा विषय तुझा सांगतो. बघ आजकालचं जग तुला माहित आहे कसं आहे, बाहेरच्या पोरी कशात माहित आहे, कशात बाहेरच्या पोरी. मी नाही त्यातली कडीला वाटली खरं आहे नाही. मग तुझ्या संग लगीन झालं मग तिचं वय 17, 18, 19 असं नवीन झाले जर बाहेरचे केलेलंच तोट सांगतो म्हणून पांडा मामाने सोमा मामाने आम्ही केल्यात या बायका आडानी प्रियंकाला उचलली 8 दन त्यांनी उचलली 6 न कळलं का. ए लाटा तू का असतो तुझं पण थांब जरा शंभू महाग. तर चांगल्या चांगल्या नोकरदाराच्या बायका किंवा चांगल्या चांगल्या ठिकाणी किस्सा घालले तुम्ही पेपर टीव्हीला ह्याला त्याला ऐकलेले की पुरीचं लगीन झालं की फोन वापरून नाही दिला म्हणून कुठाने, नवरा कामावर गेला की कुठाने. कारण की पहिलं कॉलेजचं शरणामागचं समजा तुम्हाला सांगतो नवऱ्याच्या मागे समजा चालू असतं या कारण ती सर पहिलं प्रेम ती असतं या म्हणून तुम्हाला सांगतो नवरा ही संसारासाठी केलेलं असतं बाकी अशा पोरी करतात. मग नवऱ्याने त्याला थोडं जाजबूज केली की मला राहायचंच नाही अंगाची हळद निघत नाही तोवर तर तुम्हाला सांगतो भांडण चालू होते ते. मग नवऱ्याचा तिचा थोडा डाऊट आला कुठं मोबाईल का बोलते कोणासंग बोलते अशा गोष्टी झाल्या की परपंच उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि बरेच कुठाने असे झालेले आहेत की बाबा 6 महिन्यात तुम्हाला सांगतो नवऱ्याला नोकरदार पोलीस असो नाही तर मोठा कोण बॅलिस्टर असो नीट झालेली आहे पोरांची माहिती आहे ना. म्हणून बाहेरचं सुद्धा पोरगी घरात आणणं लय अवघड झालं आजकाल कारण तिचं बाहेर तुम्हाला सांगतो जे असतंय ते आईवडिलांच्या शब्दासाठी लगीन केलेलं असतं पण ती समजा माहेरी गेली की तिकडं भेटा भेटी परेच्याला हिथं आलं की नवरा कामावर गेलं फोन करा करे कुठं बाजारात गाठ पडणं ही कुठाने. मग परत एखाद्या दिवशी नवऱ्याला माहीत झालं की इज्जत जाऊन आपली घरची बायकोची म्हणून दडून दडून तुम्हाला एक दिवस भांड फुटतं आणि संसार उद्ध्वस्त होतो आणि चालू आहे सध्या जगामध्ये ओरिजिनल चालू आहे म्हणून ह्याला. पण बाहेरच्या आम्ही 1-2 मुली बघितल्या पण सरळ नको म्हणून सांगितलं तिकडली सासरवाडी कशी लागते काय नेटबाज लागली तुम्हाला सांगतो नाही ह्याने हे एकटाच बघून आरसाडा घेतला तर तुम्हाला सांगतो नवरीकडलं नेट जास्त लागलं याची 4-5 पोरं घेऊन करायची नेट तसं आम्ही आहे. पण तुम्हाला सांगतो पुढल्या गोष्टी सांगतोय की अशा म्हणजे ह्या दोघांचं सांगत नाही असं चालू आहे सध्या जगामध्ये. तर हे कुठाने चालू आहेत म्हणून कुठतरी थांबलं पाहिजेत. मग आपणच आपल्या पोरे नातेवाईकात दिल्या नातेवाईकातल्यांना तुम्हाला सांगतो बाहेर पोरे बघायची गरज यायची नाही आपली फॅमिलीचं ताकद जास्त वाढती मजबूत होती नाते अजून तुटलेले जवळ येतात घट्ट होत्यात आणि आपल्या डोळ्यासमोर लहानाची मोठी झालेली असतात. आता शिट्या लहानाच मोठ्या बारकीचं किती केलं ते होड तिला म्हणलं ना शिट्या हो का डोळ्या सपका दिल तुला रे हिला ह्याला म्हणलं ना कस का सागर हे अशी दोघ अजून काय नाही तुम्हाला सांगतो हे नुसतं एक मीटर पुढं चाललं ना त्या मागं चालणार आहे ह्याला काय अजून हे नाही ज्ञान नाही काय गोष्टी ह्यांच्याकडनं चुकल्या तरी तुम्ही सांभाळून घेत जावा. बाकी तुम्हाला सांगतो त्या ह्या पूर्ण विचारांमुळं तुम्हाला सांगतो घरातल्या घरात आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो आता राधो पाहुण्यातच देणार जवळच देणार जवळच एकदम कुठं आता शेंबड्या तर लय मोठा लवकर आता लय मोठा येते नाहीतर बहिणीच्याच घरी देऊन टाकली असते त्याच्या आईला आपल्या पाटी पुटी मागे तुम्हाला सांगतो तिला कळतंय समजा. मग शंभूला पण बाहेर कुठं पोरगी बघायची गरज नाही का तर मामाशी भेटले म्हणून अशा गोष्टी आपल्यातल्या आपल्या द्यायच्या ना आपल्याला लहानपणापासून त्यांचं गुण माहीत असतंय आणि 2 रट्ट्यात वाकू पण शकतो सरळ पण करू शकतो मदतीला पण मागे उभा राहू शकतोय आणि हक्काने कामाला पण लावू शकतो पण बाहेर नाही ना तसं हक्काने घरा जाऊन 3 दिवस झोपून येऊ शकतो या. हा पण बाहेर दिल्यानंतर फक्त चहा पिऊन माया 1 दिवस मुक्कामाला राहायची तुम्हाला सांग खंत होते
अशा गोष्टी होत्यात. म्हणून जास्तीत जास्त करून नातेवाईकाला दिलेले बरे असतात. परक्याचा आजकाल विश्वास नाही, लय अवघड आहे. बॅलेस्टर असणं त्या बागायदार असो आमच्या सिटीला. आता काय सांगू, स्थळ कसले कसले आले ते, कंपनीन कुठं काय येईन येईन, शिक्षक कुठं काय येईन काय नाही, तिकडं गाडी लावा तुमची ह्याला म्हणलं. आमचं फक्त एकच दे, चटणी बाकर खाऊ द्या पण चेहऱ्यावर हसू पाहिजे. कारण आपण गरिबीतनं आलो, लय मोठे व्हायचं नाही आम्हाला. गरिबीतच जीवन काढायचं आणि गरिबीतच राहायचंय, आणि गरिबातच खरंच सुख असते मित्रांनो. चटणी बाकर लय मजा नसते. आणि हिजच काय, हा पण माझाच, ह्याचं पण मी चांगलंच बघणार होतो. पण झालं काय, ल सुपारी फुटायच्या अगोदर ही बोललेलं माझे शब्द की ही पण माझाच, ह्याचं पण मी चांगलंच बघणार. आणि ह्याच्या वडिलाने म्हणजे माझ्या दाजीने की प्रियंकाचं माझं लग्न जमवलेलं आहे आणि सांगितलेलं, नेहमी आधार दिलेला आहे मला कधी कुठल्या गोष्टीत, आणि लय जीव लावायचा आम्हाला. आता तुम्हाला सांगतो, एक भाचा वारला, दाजी गेलं, आता ही मायले का दोघं. तसं अजून पोलीस ती मामा ही आम्ही खंबीर आहे, पण शेवटी किती केलं तरी दोघं. म्हणून ह्याला तुम्हाला सांगतो, मी चांगली मुलगी बघून देणार होतो आणि त्याचं बघणार होतो, कशाला लय बघायचं आहे. म्हणून दाजीचा आमचा निर्णय झाला आणि घरातल्या घरा भाचे दिले. झालं ना मग, ह्यात फायदा काय झाला, फॅमिलीवाली हो, फॅमिलीवाली म्हणजे माझं एक कुटुंब. प्रियंका मी लेकर, पांडू पूजा तेजी लेकर, दाजी ताई आणि इकडं आई आप्पा आणि शूटीन शंभू, हे सागर आणि शंभू आणि ती, असं म्हणजे फॅमिली वाढत जायचं आहे आपल्याला पुढं. आणि घरातल्या घरात एकदम घट्ट नाते. मग ह्याने काय होतं, माझ्या घरात एखादा बर्थडे कार्यक्रम काढला. कोणाची गरज नाही भाऊ किचन फिवकायची आणि कोणाचीच, एक कॉल करून अख्खं घर भरतं या महेंदाळ, कळलं का, कुठं प्रसंग येऊ द्या अख्खं घर असतं या. आणि ह्याला पण कसं की ह्याला वडिलांची आठवण येऊ न देणं ही मामांचं काम आहे. आणि लगीन झाल्यानंतर बहिणीला सुद्धा ह्याच्या मम्मीला इकडंच आणणार आहे, ह्याच मिळाल्यात. अजून वाढलं पांडवी सासू येते. अशा गोष्टी असतात ज्या त्या नशिबाच्या. दोघं चांगले ती दोघांचं आमचं पांडूचं माझं लक्ष आहे आणि राहणार आणि बघणार पण, आणि त्यांचं परपंच लावून देणं पण काम आहे. आम्ही संधी आहेच, तुम्ही पण आमच्या सोबत आहे, ह्याचा आनंद आहे. पण काय गोष्टी तुम्ही जी मनावर घेता की शूटी अशी वागते, सागर असं करतो, हे ते, त्या डोक्यातनं पहिल्या काढून टाका. चलत राहते म्हणून आम्ही करतो ते. बाकी समजा हे असते घरातलं, घरात हा चुकीचा वागला तर त्याला बोलून बोलणार आहे कोण, पांडव मी सोमा मामा, सोमा मामा एक पोलीस आहे अजून, आम्ही तिघंच लक्ष ठेवणार. हे जर चुकलं तर कोण, आम्हीच आहे तिघं. म्हणून असं नाही, ही जेवढा सुखात तेवढं ही सुखात असणार आहे. अशा काय गोष्टी त्या ठीक आहे, हे झाल्या. पण ह्यांना मी आता वॉर्निंग दिली की मला कमेंट आली नाही पाहिजे तुमच्या दोघांबद्दल. म्हणजे काय आती मग त्या कमेंटमध्ये समजा आलं, काहीच मला सांगायची गरज नाही. आणि झालं, आता सुपारी फुटली, लवकरच ह्यांचं साखर पोड्याचं नियोजन करणार आहे मी धूमधमाक्यात. आणि हे जे 12वे झाले की शुभ मंगल करून टाकायचं या हसती या. अजून हे बारकीच आहे थोडं ती ह्यांना कळण आणा म्हणजे काय असतो या. लेकर बाळ झाल्यावर रात्रीच प्रियंकाला दवाखान्यात तोवर बसचं पी की गॅसचं की लाईट बिल की मोबाईल की, तुम्हाला सांगतो किराणा संपला की भाजीपाला संपला की हप्ता आला की घराचं रूम भाडं आलं की पार्किंग बिल आलं की लगे डिस्चार्जचा आला वायफायचा आला कपडे संपले दवाखाना लय कुठं नाहीत. म्हणून तुम्हाला वेळ आहे आमचं बघून घ्या. आणि तिथून पुढलं सुद्धा निवेदन काय करणार आहे ते मी तुम्हाला सांगेन. काय ना, ए शंभू उठ, हे आता तू पहिल्यापासून सागर सांगाय ना दोघांचं लय जुळत. हा काय म्हणतो तू, सागर म्हणतो का काय, सागर म्हणतो का, हे असला खेळ आहे भाऊ घरातला समजा जायला सगळा. पण असू दे ठीक आहे, ये पुढं, तुझं काय म्हणणं आहे का हे तर सांग. हा नाही ना काय खर, मग काय विषय नाही. दाजी लक्ष ठेव, फोनवर बोलतं फिरता कोणाला.
रातभर तूच असतो तिथे, नाही ना? हा नाही ते हाय खात्री तेवढी, पण लक्ष ठेव आता कसं आहे तू मेहून आहे आता नाती लगेच पलटे पलटे होते, पण मला वाटत नाही नाते असल्यावर राहते ती काय पण त्या कुत्र्यान फित्र्यान येन तीन काही बोलते ती असू द्या. अशीच आमची हसत खेळत वाघमारे फॅमिली तुम्हाला दिसणार आहे, भरपूर मोठी, कुठल्याच युट्यूबला एवढी मोठी फॅमिली तुम्हाला बघायला भेटणार ना, एवढी आणि सर्वांचं चॅनल अशी एकत्र फॅमिली आमची. तर कशी वाटली नक्की सांगा. काय ना दोघं माझी खुश आहे ती चांगली. बर माझा स्वभाव कसा वाटतो काय तिथं बळच म्हणायचं नाही दंत दिन परत सिट्या तू मामा तुझ्यासाठी खाया किती आणतो काय आणतो लाया लाया किती पण खा तरी पण दंड फुकत नाही. आणि ती म्हणते लाया एरगुळा जाते तो थांबके म्हणलं दिवसभर चगळत बस तरी तुला सांगतो जाबाड दुखून संपणार नाही काय चंगम. तर चला ठीक आहे थांबतो इथं जाता हेडो तर मोठा झाला का हेडो ठीक आहे ज्यांनी ज्यांनी लास्ट पर्यंत बघितलं त्यांचा आभार. असाच एक अजून एक हेडो घेऊन येतो परायच्याला करू का बंद.